लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना की ओर से आज एपीएमसी के 503 स्वच्छता और सुरक्षा कर्मियों को छाते बांटे गए। मनसे अध्यक्ष राज ठाकरे के 53वें जन्मदिवस के उपलक्ष्य में मनसे कामगार सेना के प्रदेश सह सचिव बालासाहेब शिंदे की ओर से यह पहल की गई। महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना के प्रदेश महासचिव गजानन राणे ने स्वच्छता और सुरक्षा कर्मियों को यह छाते वितरित करते हुए बालासाहेब शिंदे के प्रयासों की सराहना की। इस अवसर पर मनसे के कई नेता भी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना ने आज अपने नेता राज ठाकरे के 53वें जन्मदिवस के उपलक्ष्य में एपीएमसी के 503 स्वच्छता कर्मियों और सुरक्षा रक्षकों को छाता वितरित किया। इस अवसर पर महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना के प्रदेश महासचिव गजानन राणे और मनसे के प्रदेश सचिव दिलीप कदम, उप शहर अध्यक्ष विनोद पाटे खास तौर पर मौजूद थे। महासचिव गजानन राणे ने यहाँ सुरक्षा कर्मियों और सफाई कर्मचारियों को छाता बांटते हुए प्रदेश सह सचिव बालासाहेब शिंदे के सामाजिक पहल की सराहना की। उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष पार्टे साहेब, आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपचिटणीस बाळासाहेब शिंदे यांनी फ्रंटलाईन वर्कर्स ज्यांनी कोविडमध्ये भरपूर चांगलं काम केलेलं आहे, जे अल्वेज समाजच्या सेवेमध्ये असतात, तर त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो या दृष्टीने विचार करून त्यांना छत्री वाटप केलेलं आहे। आणि ह्या छत्री वाटपातून आता एवढंच म्हणणं आहे की ही छत्री या पद्धतीने पावसाचं रक्षण करते, त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील येणाऱ्या काळामध्ये या नवी मुंबईचं रक्षण करेल। वही मनसे अध्यक्ष राज ठाकरे के 53वें बर्थडे पर 503 सफाई कर्मियों और सुरक्षा रक्षकों को बारिश से बचाने छाता देने का उपक्रम चलाने वाले बालासाहेब शिंदे ने कहा कि 4 दिनों से मानसून शुरू हो गया है, लेकिन अभी भी एपीएमसी बाजार प्रशासन ने किसी भी कर्मचारी को कोई रेनकोट या छाता नहीं दिया। उनकी इसी तकलीफ को देखते हुए हमने उन्हें मदद करने का निर्णय लिया। आज पावसाळा चालू होऊन सरासरी 15 दिवस झाले। एपीएमसी प्रशासनाकडून या आमच्या फ्रंटलाईन वर्करची अजून कुठली दखल घेतलेली नाही आणि त्याची दखल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस माननीय राणे साहेब आणि आमचे सचिव साहेब कदम साहेब आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही फ्रंटलाईन वर्कर आहेत, सुरक्षा रक्षक असतील, त्याच्यानंतर आमचे सफाई कर्मचारी असतील, इतर काय आमचे घटक मार्केटमध्ये असतील, त्यांना आज आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य निमित्ताने छत्री वाटप केलेले आहे की जेणेकरून बराचसा पावसाचा जोर वगैरे आहे किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या पुढे निभवून जातील आणि आमच्याकडून एक छोटासा आणि चांगला कार्यक्रम आम्ही इथं पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।